नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज संत सोपानदेवांचा प्रगट दिन आहे. संत सोपानदेव मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दीपोत्सव साजरा केला जात आहे. नेमकं कशा प्रकारचं नियोजन सकाळपासून काय काय केलेलं आहे, या ठिकाणी गोसावी कुटुंबीय आहे, पूजा करणारे उपाध्याय आहेत, पुरोहित आहेत. काय नाव तुमचं? गौतम गोसावी. गदाधर गोसावी. मी त्रिगुण गोसावी. मी सिद्धेश हरिभाऊ शिंदे. आज काय कोणता महत्त्वाचा दिवस आहे? सोपानदेवांचा आज जन्मदिन आहे. त्रिपुरी पौर्णिमा त्यांचा जन्म झाला. सके 1199 त्यानिमित्ताने आज कीर्तन, नंतर तिच्या दीपोत्सव असा कार्यक्रम पार पडला. काय काय विधी आज सकाळपासून झाले? सकाळपासून सकाळी काकडा आरतीपासून सुरुवात झाली. त्यानंतर कीर्तन झालं. कीर्तनानंतर मग आता संध्याकाळी हा दीपोत्सव आता साजरा करण्यात येतोय. आता ही परंपरा काय सांगते? इतकं किती वर्ष झाले आता संत सोपानदेवांच्या समाधी? आता जन्मोत्सव हा आपण साजरा करतो. आता साधारण समाधी घेऊन 625 झाली. पण आमच्या आठवणीत आता किती वर्ष सांगायची सांगता येणार नाही, पण आठवतं तेव्हापासून हा जन्मोत्सव साजरा केलाच जातो. आणि यात काय कसा बदल होत गेला तुमच्या आठवणीतला, काय बदल कसा आहे? नाही, आता हे सोपान काका बँकेच्या माध्यमातून दीपोत्सव असा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पूर्वीप्रमाणे सकाळी काकडा आरतीच्या वेळेस एक विशेष फळांचा असा एक हे केला जातो, हार, आणि तो सोपान काकांना घातला जातो. नंतर जे भक्त भाविक येतात ते फुलबाजा ओवाळून सोपान काकांची हे करतात, आरती. त्याच्यानंतर कीर्तन होतं. आता आज कीर्तन झालं सांदीपन महाराज वैद्य यांचं. ते सोपान काकांबद्दलच हे सगळा कीर्तनामध्ये भाग असतो. तर दीपोत्सव आणि रात्री आता शेजात्री आणि हरिपाठ या यांनी संपन्न होणार आहे. पाहणा काही महिलांनी म्हणलेला आहे, काय संकल्पना आहेत? कोणकोणत्या महिला होत्या? प्रामुख्याने याच्यात ग्रामस्थ महिला आणि सोपानदेव मंदिर परिसरातील या महिलांचा समावेश आहे. आणि हा पाळणा परंपरेनुसार अनेक वर्ष गोसावी या महिलाच नाही तर गोसावी परिवारातल्या महिलाही याच्यात सहभागी होतात आणि खूप मोठ्या भक्तिभावाने ते या सर्व गोष्टी करतात आणि ग्रामस्थही याच्यात सहभागी होतात. आणि आत्ता त्या सर्व महिला इथं उपस्थित आहेत गोसावी घराण्यातल्या. त्यांच्यासह ग्रामस्थांच्या सहभागाने हा पाळणा हा कार्यक्रम पार पडला. Thank you.
रामकृष्ण हरी। आज त्रिपुरी पौर्णिमा सोपानदेवांचा आज जन्मदिवस आहे, तर या निमित्ताने नित्यनेम तर पार पडलेच पडले, पण सांगावंसं असं वाटतं की आपण दसऱ्याच्या मुहूर्तावर संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार हाती घेतलेला आहे आणि सुरुवात आपण मूळ मंदिरापासून केली आहे। नागेश्वर मंदिर जीर्णोद्धार आणि सोपानकाका मंदिर जीर्णोद्धार आणि ते झाल्यानंतर आपण परिसराची म्हणजे जी काही जुनी बांधकामं आहेत ती पडून नवीन, नंतर आपल्या भव्य अशा दगडी ओरे आहेत मंदिर परिसरामध्ये, तर तिचं डागडुजीकरण, त्याचं नूतनीकरण, ते खरं वैभव आहे आपल्या मंदिराचं, तर ते आम्ही वर आणायचा प्रयत्नात आहोत। आम्ही सुरूही काम केलेलं आहे, तर सर्वांना या निमित्ताने आपल्यामार्फत भक्तभाविकांना सहभाग घेण्याचा या उपक्रमामध्ये मी या माध्यमातून विनंती करतो। आता ट्रस्टला 80 ATC खाली डिडक्शन आहे का देणग्या दिल्या तर? आपण आता ती प्रक्रिया सुरू केलेली आहे, इतके दिवस नव्हती पण आता ते प्रगतीपथावर आहे, लवकरच होईल ते आणि त्याचाही लाभ आपल्या। कोणता ट्रस्ट आहे तुमचा? आपला सोपानदेव संस्थान ट्रस्ट आहे। हो, रजिस्टर आहे धर्मादाय आयुक्तांकडे? हो, धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर आहे, ती धर्मादाय आयुक्तांनीच फॉर्म्युलेट केलेली स्कीम आहे आपली। धन्यवाद।